आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. पॉइंट ई इज ऑन साईड बी सी. लाईन डी ई इंटरसेक्स रे ए बी इन पॉइंट टी. प्रूव दॅट डी ई इंटू बी ई इज इक्वल टू सी ई इंटू टी ई. आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवायच्या अगोदर आपण ट्रायंगल्स तयार करूया, ते इक्वल दाखवूया, मग आपल्याला करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या इक्वल दाखवता येतील. मग त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की झालं. तुम्ही म्हणाल ते ट्रायंगल कुठे दिसतो आहे, हा बघा, हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगल्सना आता आपण पहिल्या सुरुवातीला सिमिलर आहेत म्हणून प्रूफ करूया. म्हणजे मग आपल्याला जे आहेत ते पुढचं दाखवता येईल. लिहून घेऊया गिवनमध्ये. क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज पॅरलेलोग्राम. पॉइंट ई इज ऑन साईड बी सी. लाईन डी ई इंटरसेक्ट रे ए बी इन पॉइंट टी. प्रूफ डी ई इंटू बी ई इज इक्वल टू सी ई इंटू टी ई. प्रूफ क्वाड्रिलेटर ए बी सी डी इज पॅरलेलोग्राम. ए बी पॅरलेल सी डी गिवन. ए डी पॅरलेल बी सी गिवन. Point E is on side BC in triangle CDE and triangle BET. आता बघूया CDE, ठीक आहे. आणि पुढे आहे BET. बघा कसे दिसतात आपल्याला, अल्टरनेट अँगल्स दिसता आहेत. ओके, कारण काय झालेलं आहे, पॅरलल सांगितलेले आहेत आणि म्हणून हिला आपण ट्रान्सवर्सल पकडू शकतो. ट्रान्सवर्सल आहे ही आणि म्हणून आपण अल्टरनेट अँगल्स लिहायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे वाक्यसुद्धा लिहू शकता तिकडे. ए डी अँड बी सी इज अ पॅरलल लाईन अँड डी टी इज अ ट्रान्सवर्सल. मग आपण म्हटलेलं आहे अँगल सी ई डी equal to angle BET. Opposite angles angle BTE is equal to angle CED is a alternate angle. CED जो आहे आणि BET जो आहे त्याच्यामध्ये E हा कॉमन आहे, त्याच्यामध्ये अपोजिट अँगल्स येणार आहेत हा आणि हा. ओके, आणि मग हा आणि हा अल्टरनेट अँगल्स येणार आहेत आणि म्हणून बाय ए ए टेस्ट काय होणार आहे, तर दोन्ही लाईन्सच्या आहेत, दोन्ही ट्रायंगल्सचे आहेत ते सेम होणार आहेत. ए डी बघा, म्हणून मी खाली तुम्हाला इथे तसं रिझनसुद्धा देण्यासाठी लिहून दिलेलं आहे. तुम्ही वरती लिहा किंवा खाली लिहा, कुठेही लिहा. ए डी पॅरलल बी सी अँड इट इज अ ट्रान्सवर्सल, देअरफॉर ट्रायंगल सी डी ई सिमिलर ट्रायंगल बी ई टी बाय ए ए टेस्ट. मी दोन वेगवेगळी वाक्य लिहा, वरती खाली लिहा तरी पण चालणार आहेत. देअरफॉर डी ई अपॉन टी ई इज इक्वल टू सी ई अपॉन बी ई, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. देअरफॉर डी ई इंटू बी ई इज इक्वल टू सी ई इंटू टी, हेन्स प्रूफ. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तुम्हाला काय विचार करायचं आहे की ते क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं आहे. दोन गोष्टी इक्वल दिलेल्या आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासारखी परिस्थिती तयार करायची आहे. मग बघा तुम्हाला ट्रायंगल्स मिळतील आणि मग त्या ट्रायंगल्सच्या साईड्सच्या आहेत त्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला दाखवता येतील. आधी उत्तराचा विचार करून त्याप्रकारे आपल्याला प्रश्नाची मांडणी करायची आहे, उत्तराची मांडणी करायची आहे. म्हणून उलट्यापासून सुरुवात करायची आहे. हेन्स प्रूफ म्हटलं की काय प्रूफ करायचं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा, मग तुम्हाला उत्तरं मिळत जातील. जर तुम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे जर का प्रूफ करायचा प्रयत्न केला, तुम्हाला लवकर उत्तर मिळणार नाही. काय करायचं आहे, आपल्याला काय प्रूफ करायचं आहे ते बघायचं आणि त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करायची आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 8. सेगमेंट बी डी इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट ईच अदर इन पॉइंट पी अँड ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. प्रूव दॅट ट्रायंगल ए पी बी सिमिलर ट्रायंगल सी डी पी. लिहून घेऊया गिवनमध्ये. सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट पी. ए पी अपॉन
CP इक्वल टू BP अपॉन DP. म्हणजे काय दाखवलेलं आहे की दोन वेगवेगळे ट्रायंगल्स जर असले तर त्याच्यामधल्या दोन साईड्सच्या आहेत त्या सिमिलर आहेत किंवा त्याचं प्रपोर्शन जे आहे ते सिमिलर आहे, ते एकमेकांना मॅच करतं आहे. इन ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल सी डी पी ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी गिवन. म्हणजेच काय झालेलं आहे की ह्याच्या दोन साईड्स आहेत त्या सारख्या आहेत किंवा त्या प्रपोर्शनमध्ये आहेत. म्हणजे ए सी आणि बी डी जर अख्खी एक लाईन घेतली तर ती कशी वाटते आहे आपल्याला, प्रपोर्शनमध्ये आहे हे कळतं आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, दोन लाईन्सच्या आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करता आहेत पॉईंट पीमध्ये आणि म्हणून तयार झालेले दोन ट्रायंगल्सचे आहेत ते सिमिलर आहेत, एवढंच आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच काय होतं आहे, ए सी जो आहे त्याची ही हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स येता आहेत, बी आणि डी हे अल्टरनेट अँगल्स येता आहेत. म्हणजे हे आपण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की त्याचं एकमेकांना प्रपोर्शनमध्ये आहे तर त्यांचे अँगल पण सेम असणार आहे. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत, इन ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल सी डी पी ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी गिवन. आणि मग आपण म्हणणार आहोत, अँगल ए पी बी इक्वल टू अँगल सी पी डी अपोजिट अँगल्स. हा जो अँगल आहे तो अपोजिट अँगल आहे आणि म्हणून तो सिमिलर आहे. देअरफॉर ट्रायंगल ए पी बी सिमिलर ट्रायंगल सी डी पी बाय ए ए टेस्ट. कुठला तरी एक जरी आपण दाखवली, म्हणजे बी डी दाखवली किंवा ए सी दाखवली आपण, तर आपण बाय ए ए टेस्ट जे आहे हे प्रूफ करतो आहे असं आपण दाखवलं. किंवा तुम्ही लिहू शकता बाय ए ए ए टेस्ट आपण हे प्रूफ केलेलं आहे तरीसुद्धा चालणार आहे, कारण एका याच्यावरनं आपण ए सी आणि बी डी ह्या दोन्ही अँगल्स जे आहे ते अल्टरनेट अँगल्स आहे दाखवून दिलेलं आहे. आता आपण 1.3 सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9, तो पाहणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी इज सच दॅट अँगल बी ए सी इक्वल टू अँगल ए डी सी प्रूफ दॅट सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. पुन्हा परत क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं आहे. मग आता प्रूव्ह करा की दोन ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर आहेत आणि त्यांना दाखवा करस्पॉन्डिंग साईड्स आहेत सिमिलर ट्रायंगल्सच्या, मग त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. झालं काम. सी ए कशी दिसते, सी ए स्क्वेअर दिलेली आहे तर आपल्याला सी ए कशी दिसते आहे तर एक साईड आहे त्याची. मग आपण दोन्ही ट्रायंगल्समध्ये मग आपण काय करूया, एक सगळ्यात मोठा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ए सी येते म्हणजे ए बी सी पूर्ण आणि मग ए डी सी हाफ आणि मग त्याच्या त्याला आपण त्याला अनुसरून आपण हे दोन्ही जे आहेत ते अँगल्स दाखवूया म्हणजे मग आपल्याला प्रूफ करता येईल. मी तुम्हाला सांगितलं काय प्रूफ करायचं आहे ते आधी विचार करा आणि मग करा. तर सी ए दोन वेळा दिसतो आहे म्हणजे मग कुठले दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील याचा आधी विचार केला आणि मग पुढचं काम केलं. कारण त्यांनी आपण इथे म्हटलेलं आहे की बी ए सी आणि ए डी सी हे कसे आहेत, सिमिलर आहेत, म्हणून मग अख्खा ए बी सी पण आपण घेऊ शकतो. तर इथे म्हटलेलं आहे बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी ए सी इक्वल टू अँगल ए डी सी गिवन. अँगल सी इक्वल टू अँगल सी कॉमन अँगल. आता ए बी सीमध्ये आणि ए डी सीमध्ये दोन्हीमध्ये सी हा कॉमन अँगल आहे. देअरफॉर ट्रायंगल बी ए सी कॉंग्रन अँगल ए डी सी बाय ए ए टेस्ट. दोन अँगल्स दाखवून दिलेले आहेत मगाचा ए आणि डी, त्याच्यानंतर सी हा कॉमन अँगल दाखवून दिलेला आहे म्हणून मी म्हटलं अँगल बाय ए ए टेस्ट हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते सेम आहेत. आता मी पुढे म्हटलं, देअरफॉर सी ए अपॉन सी बी इज इक्वल टू सी डी अपॉन सी ए करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल इन अ प्रपोर्शन. देअरफॉर सी ए स्क्वेअर, कारण सी ए इंटू सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी डी इंटू सी बी हेन्स प्रूफ.